चार्थ श्री दासबोध दशक बारावा समास तीसरा भक्त निरूपण श्री राम पृथ्वी मध्य भूत लोक ते ही पहावा विवेक य लोक आणि परलोक बरा पहावा य लोक साधाया कारणे जाणे त्याची संगती धरणे परलोक साधाया कारणे सद्गुरु पाहिजे सद्गुरु सी काये पुसावे हे ही कळे ना स्वभावे अनन्य भावे एक भावे दोन्ही गोष्टी पुसाव्या दोन्ही गोष्टी त्या कोण देव कोण आपण कोण या गोष्टीचे विवरण केल्यांची करावे आधी मुख्य देव तो कोण मग आपण भक्त तो कोण पंचीकरण महावाक्य विवरण केल्यांची करावे सकळ केलियाचे फळ शाश्वत ओळखावे निश्चळ आपण कोण हा केवळ शोध घ्यावा सारा सार विचार घेता पदास नाही शाश्वतता आदी कारण भगवंता ओळखिले पाहिजे निश्चळ चंचळ आणि जड अवघा मायेचा पवाड यामध्ये वस्तुजाड जाणार नाही ते परब्रह्म धुंडावे विवेके त्रैलोक्य हिंडावे मायिक विचारे खंडावे परीक्ष भंती खोटे सांडून खरे घ्यावे परीक्षवंती परीक्षावे मायेचे अवघेंचे जाणावे रूप माईक पंचभूतिक हे माया माईक जाये विलया पिंड ब्रह्मांड अष्टकाया नासीवंत दिसेल तितुके नासेल उपजेल तितुके मरेल रचेल तितुके खचेल रूप मायेचे वाढेल तितुके मोडेल येईल तितुके जाईल भूतांस भूत काईल कल्पांत काळी देहधारक तितुके नासती हे तो रोकडी प्रचिती मनुष्य वीण उत्पत्ती रेत कैंचे अन्न नसता रेत कैंचे औषधी नसता अन्न कैंचे औषधी स जिणे कैंचे पृथ्वी नसता आप नसता पृथ्वी नाही तेज नसता आप नाही वायो नसता तेज नाही ऐसे जाणावे अंतरात्मा नसता वायो कैंचा विकार नसता अंतरात्मा कैंचा निर्विकारी विकार कैंचा वरे पाहा पृथ्वी नाही आप नाही तेज नाही वायो नाही अंतरात्मा विकार नाही निर्विकारी निर्विकार जे निर्गुण तेची शाश्वताची खूण अष्टधा प्रकृती संपूर्ण नासीवंत नासीवंत समजो न पाहिले तो ते अस्तांची नसते झाले सारा सारे कळो आले समाधान विवेके पाहिला विचार मनास आले सारा सार येणे करिता विचार सदृढ झाला शाश्वत देवतो निर्गुण ऐसी अंतरी पाणली कोण देव कळला मी कोण कळले पाहिजे मी कोण पाहिजे कळले देह तत्व तितुके शोधिले मनोवृत्तीचा ठाई आले मी तू पण सकळ देहाचा शोध घेता मी पण दिसेना पाहता मी तू पण हे तत्वता तत्वी मावळले दृश्य पदार्थची भोसरे तत्वे तत्व तेव्हा सरे मी तू पण हे कैंचे उरे तत्वता वस्तू पंचीकरण तत्वविवरण महावाक्ये वस्तू आपण
निसंगपणे निवेदन केले पाहिजे. देवा भक्तांचे मूळ शोधून पाहता सकळ उपाधी वेगळा केवळ निरोपाधी आत्मा. मी पण ते बुडाले विवेके वेगळे पण गेले निवृत्ती पदास प्राप्त झाले उन्मनी पद. विज्ञानी राहिले ज्ञान ध्येये राहिले ध्यान सकळ काही कार्या कारण पाहो न सांडिले. जन्म मरणाचे चुकले पाप वघेंची बुडाले ये मयातनेचे झाले निसंतान. निर्बंध अवघाची तुटला विचारे मोक्ष प्राप्त झाला जन्म सार्थकची वाटला सकळ काही. नाना किंत निवारले धोके अवघेची तुटले ज्ञान विवेके पावन झाले भूत लोक. पतित पावनाचे दास तेही पावन करिती जगास ऐसी हे प्रचित मनास भूतांच्या आली. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे भक्त निरूपण नाम समास तिसरा.